विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग कसे काढायचे ते शिकलो। याच्या आधीच्या एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला वर्गांची थोडी गंमत सांगितलेली होती। अर्थात तेवढ्याच पद्धती आहेत असं नव्हे, तुम्ही सुद्धा विचार करून, चिंतन करून, प्रॅक्टिस करून तुमच्या सुद्धा पद्धती वर्ग संख्या शोधण्याच्या काढू शकता, शोधू शकता। आता आपण काय करणार आहोत, आपण वर्गमूळ कसं काढायचं हे शिकणार आहोत। आपल्याला वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ या प्रकरणाकडे वळायचं आहे। वर्गमूळ काढणं हे दोन प्रकारे केलं जाऊ शकतं, एक म्हणजे मूळ अवयव पद्धतीनं आणि दुसरं भागाकार पद्धतीनं। इथं भागाकार पद्धत लिहिलेली आहे, इथं मूळ अवयव पद्धत पण तुम्हाला सांगतो। दोन पद्धती वर्गमूळ काढण्याच्या आपण शिकूयात। यात पहिल्यांदा एक संख्या आपण तुमच्या ओळखीची संख्या घेऊयात, 1024। या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे। मूळ अवयव पद्धत काय सांगते, तर ह्या दिलेल्या संख्येचे मूळ अवयव काढा। मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या मिळाली पाहिजे शेवटी, तोपर्यंत अवयव काढत जायचे जोपर्यंत मूळ संख्या फक्त शिल्लक राहत नाही तोपर्यंत। ठीक आहे, बघा 1024 ला दोन न भाग जातो, तुम्हाला सांगा तुम्ही मूळ संख्येनच भागत राहा म्हणजे आपोआप मूळ अवयव निघत जात। 1024 काय होईल, 2 × 512। आता हे 2 तसंच ठेवूया, 512 ला पुन्हा 2 न भाग जाईल, 2 × 256। त्यानंतर 2 × 2 × 128, 2 × 2 × 2 × 64, 2 × 2 × 2 × 2 × 32, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 16, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2। किती झाले बघा बरं, इथं 1-2 शिल्लक इथं 2 मांडायचं राहिले, 2 × 128। आता हे कुठे ऍडजस्ट करूयात आपण, 2 × 64, 2 × 32, 2 × 16। हा आता हे किती झाले, 3 × 3 = 6, ओके 3 × 3 = 6। आता 16 ची फोड, 2 × 8, पुन्हा 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 हे वरचे मांडून घेतले आणि 8 ची फोड, 2 × 4। आता या 4 ला पुन्हा फोडूयात, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 4, म्हणजे 2 × 2। अशा रीतीनं शेवटी फक्त मूळ संख्या मिळेल इथपर्यंत अवयव पाडत जायचे आणि काय करायचो, यानंतर त्यांच्या 2-2 च्या जोड्या करायच्या। हे काढलेले जे अवयव आहेत त्यांच्या 2-2 च्या जोड्या करायच्या आणि वर्गमूळ काढताना या प्रत्येक जोडीतला एक अवयव घ्यायचा, 2 × 2 = 2 × 2 × 2 × 2।
किती आले हो? 2 × 4 × 8 × 16 × 32 उत्तर आलं 32. या पद्धतीनं आपण वर्गमूळ काढू शकतो. ही झाली मूळ अवयव पद्धत. समजलं का? आता आपण भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढायला शिकूया. हेच उदाहरण घेऊया. आता याची मांडणी कशी करायची ते महत्वाचं आहे. ही आपली संख्या अशा पद्धतीनं आखणी करून मग त्याच्यात लिहायची आहे. 1024. 1024 म्हणजे 1024.00 असत. आता काय करायचं? या संख्येला उजवीकडून डावीकडं पॉइंट पासून असं म्हणूयात आपण, पॉइंट पासून दोन दोन घर करत, दोन दोनचे गट करत आपण यायचं. आता इथं 4 अंक असल्यामुळे हे गट करणं काही अवघड नाही. तर हे झाले 1024 अंकांचे दोन गट. आता पुढची पायरी नीट लक्षात घ्या. हा जो सुरुवातीचा गट आहे ना 10, आता काय करायचं? या पहिल्या गटापेक्षा लहान किंवा त्याच्या एवढी पूर्ण वर्ग संख्या शोधायचे. हे 10 आहे. या 10 जास्तीत जास्त जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती सांगा बरं? 9. हे 9 याच्या खाली लिहा. आणि हा कोणाचा वर्ग आहे? 3 वर्ग आहे. ते 3 इथं लिहा. अजून कुठं लिहा? इथं लिहा. अजून कुठं? इथं. 3 ठिकाणी हा अंक आला पाहिजे. 3 ठिकाणी, हे लक्षात ठेवा. काय काय केलं? हा जो पहिला गट आहे त्या गटाच्या जास्तीत जास्त जवळ असणारी पूर्ण वर्ग संख्या शोधायची. आता मला सांगा, ह्या 2 अंकांपासून जास्तीत जास्त मोठी संख्या कुठली बनेल? 99. म्हणजे त्याच्यापेक्षा लहानच पूर्ण वर्ग संख्या आपल्या लक्षात ठेवायच्या. आपल्याला काय करायचं? फक्त 1 ते 100 मधल्या वर्ग संख्या लक्षात ठेवायच्या. मग हे सोपं जाते. इथं तर काय 10 आहे. 10 लहान पूर्ण वर्ग संख्या 9. कोणाचा वर्ग आहे? 3 वर्ग आहे. मग त्याला इथं एकदा लिहा, इथं एकदा लिहा, आणि त्याच्या खाली एकदा लिहा. ओके. आता काय करायचं? इथं करायची वजाबाकी आणि इकडं करायची बेरीज. कळतंय का बघा? इकडं करायची वजाबाकी, इकडं करायची बेरीज. ही वजाबाकी करताना 10 × 2 = 9 गेले, 1 राहिले, आणि इथं 3 × 3 = 6 झाले. हे एवढं कळलं का बघा? आम्ही काय केलं? पहिल्यांदा दिलेल्या संख्येचे 2 2 अंकांचे गट केले. हे गट केल्यानंतर जो पहिला गट आहे त्याला जास्तीत जास्त जवळची पूर्ण वर्ग संख्या घेतली. आणि ती संख्या कोणाचा वर्ग आहे? म्हणजे या संख्येचं वर्गमूळ इथं एकदा आणि त्याच्या खाली असं 3 ठिकाणी लिहिलंय. एवढं कळलं? मग काय केलं? इकडं केली वजाबाकी, इकडं केली बेरीज. 10 × 9 गेले, 1 राहिले, आणि हे 3 × 3 = 6. आता पुढची पायरी, पुढची स्टेप लक्षात घ्या. आता हे वरून 24 असेच खाली घ्यायचे. आपण भागाकारात 1 1 अंक खाली घेतो. इथं तसं नाही करायचं. वर्गमूळ काढताना ही जोडी आहे ना तीच खाली घ्यायची प्रत्येक वेळी. आता हे 24 आहे असं खाली घ्या. 124 आले. आता काय करायचं बघा. आता असा अंक शोधायचाय, असा अंक शोधायचाय की जो या 6 वरती ठेवला, 6 पुढं ठेवला की तयार होणाऱ्या संख्येला त्याच अंकानं गुणलं
की उत्तर याच्या जास्तीत जास्त जवळ येईल किंवा याच्या इतकं येईल, याच्या इतकं किंवा याच्यापेक्षा कमी असं म्हणूयात। म्हणजे कसं, आता बघा इथं समजा मी एक हा अंक ठेवला तर मी इथं एकनच गुणणार, इथं मी दोन हा अंक ठेवला तर मी दोनच गुणणार, इथं मी तीन हा अंक ठेवला तर इथं तीनन गुणणार, आणि गुणाकार किती आला पाहिजे, याच्या जवळ आला पाहिजे। आता बघा समजा मी एक ठेवलं तर 61 एके 61 याच्यापेक्षा फार कमी आहे 61, दोन ठेवून बघूयात। इथं दोन ठेवले की इथं पण दोन लिहायचे, गुणाकार किती येतो 62 दुणे 124 आला, याच्या एवढा झाला। मग दोन ला फायनल करूयात, हे दोन फायनल झालं की त्याला वरती लिहून टाकायचं, ओके। आणि मग जे केलं तेच, इकडं बेरीज इकडं वजाबाकी, वजाबाकी आली 0, इकडं बेरीज आली 64, आणि तुमचं वर्गमूळ मिळालं इथं वरती। आता आपण थोडी मोठी संख्या घेऊया आणि तिचं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढूया। संख्या आहे 18,769। या संख्येचं वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीनं काढूया। यासाठी आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा या पद्धतीनं थोडी ही रेषा तिरकी घेतली जावी। इथं आपण 18,769 लिहिणार आहोत। आता यात पॉइंट कुठं असणार आहे, दशांश चिन्ह कुठं असतं, संख्येच्या शेवटी असतं, तिथून आपण दोन दोनचे गट करणार आहोत। हा एक गट झाला, हा दुसरा गट झाला। आता एक ही एकच संख्या एकच अंक राहिला तर तुम्ही त्याला एक गट वेगळा माना किंवा पुढं 0 ठेवून दोन संख्या दोन अंकांचा एक गट बनवू शकताय। आता हा जो पहिला गट आहे त्याच्या बाबतीत आपण काय करतो, या दोन अंकांपासून बनणारी जी संख्या आहे त्या संख्ये इतका कुणाचा वर्ग आहे का बघतो, किंवा त्याच्या जास्तीत जास्त जवळ असणारी लहान पूर्ण वर्ग संख्या बघत असतो। इथं ही संख्या आहे 1 आणि हा 1 वर्ग आहे। मग आपण काय करणार आहोत, हा 1 इथं लिहितोय, जी वर्ग संख्या आहे ती इथं लिहायची, हा कोणाचा वर्ग आहे ती संख्या तीन ठिकाणी लिहायची, इथं 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 तीन ठिकाणी लिहिली। आता या ठिकाणी वजाबाकी करायची, या ठिकाणी करायची बेरीज। आता हे एकातून एक गेले 0 राहिले आणि 1 आणि 1 2 बरोबर। आता काय करायचं, आता हा पुढचा जो गट आहे संख्यात अंकांचा गट तो पूर्ण खाली घ्यायचा, म्हणजे 87 आहे असं आपण खाली घेतोय। आता काय करायचं, आता या दोन वर असा अंक ठेवायचा, दोन वरती असा अंक ठेवायचा की तयार होणाऱ्या संख्येला त्याच अंकानं गुणल्यावर येणार उत्तर जास्तीत जास्त ह्या 87 जवळ गेलं पाहिजे। म्हणजे कसं, पुन्हा एकदा बघा, समजा तुम्ही एक हा अंक ठेवला तर तुम्ही या 21 ला 1 गुणणार आहात आणि त्याचं उत्तर इकडं लिहिणार आहात। पण हे 21 एके 21 इथं जर लिहिलं तर 87 पेक्षा खूप लहान संख्या मिळते। मग आपण 2 हा अंक ठेवून बघूया, इथं लिहिले 22, 2 न गुणलं तर उत्तर येईल 44,
पण तरी सुद्धा मिळणारी संख्या 87 पेक्षा खूप लहान आहे। मग आपण काय करूया, आता इथं 3 हा अंक ठेवूया आणि 3 न गुणूया। 23 त्रिक 69। आता ही संख्या याच्या जवळ गेलेली आहे, पण तसा अजून दोन्हीतला गॅप जास्त दिसतो। आपण पुढचा अंक पण ठेवून बघूया काय होतंय ते। इथं जर मी 4 ठेवलं तर मला 4 न गुणावं लागेल आणि ते होईल 24 चौक 96, आणि 87 पेक्षा मोठी संख्या होईल, त्यामुळे 4 ठेवणं चुकीचं आहे, आपण 3च ठेवूया। आलं का लक्षात? आणि हा इथला अंक जो असतो तो इथं खाली पण ठेवायचा आणि इकडं पण ठेवायचा आहे। तो अंक 3 ठिकाणी लिहायचा आहे हे लक्षात ठेवा। एक इथं वरती, एक या 2च्या पुढं आणि एक त्याच्या खाली। याच्या नंतर काय करायचं आहे? इथं वजाबाकी आणि इथं बेरीज करायची। करूया वजाबाकी। 7 9 वजा होत नाही, मग आपण घेतले 17, 17 9 गेले, 8 राहिले, 5 आपण परत दिले। आता ह्या 8 6 7 गेले, 1 राहिले, म्हणजे बाकी उरली 18। आता ह्या 18 आपण पुढचा अंक, पुढचा हा संख्यांचा गट घेणार आहोत। हे 69 आपण वरचे खाली घेतले, इकडं काय करणार आहोत? इकडं 23 आणि 3 यांची बेरीज 26। आता पुढं काय? आता आपल्याला या 26च्या पुढं इथं एक अंक असा लिहायचा आहे की त्या अंकानं नवीन संख्येला गुणल्यानंतर येणार उत्तर ह्याच्या जास्तीत जास्त जवळच येईल। आता बघा, इथं तुम्ही 1 ठेवलं तर 261 इतके 261 होईल, 2 ठेवलं तर 262 दोने, 26 2 52, म्हणजे हे 524 पर्यंत जाईल ही संख्या। पण आपल्याला 1869 पर्यंत जायचंय, मग हे असं खेळत बसायचं का? नाही। मग इथं पुढचा जो अंक येणार आहे तो निश्चित कसा करायचा? तर हे बघा, इथं हे आहे 26 आणि इथलं, इथले आता 2 अंक जर घेतले तर 18 होत आहे, 26 पेक्षा लहान संख्या मिळते। मग तुम्ही 3 अंक घेऊन बघा। हे अंदाजे इथला अंक निश्चित करण्याची पद्धत सांगतोय। इथं 3 अंक आहेत, 3 अंकी संख्या आपल्याला मिळाली 186। ह्या 26चा पाढा तुम्ही 186 पर्यंत म्हणा। 186 पर्यंत जाताना किती पट करावी लागते आपल्याला 26ची ते बघायचंय। बघा, 26 5 130, 26 6 156 आणि 26 7 किती बरोबर 182। पाढे पाठ असतील तर तुम्हाला ही गणित सुटणार आहेत। 26 7 182 या 186 पेक्षा लहान संख्या मिळाली 7 पट केल्यानंतर, म्हणून आपण डायरेक्ट इथं 7 ठेवून बघूया। जर इथं 7 गुणून मिळणारी संख्या ह्याच्यापेक्षा मोठी मिळाली तर इथला अंक 1 कमी करायचा। बघूयात, 7 हा अंक इथं ठेवला, यानं याला गुणायचं आणि आलेला गुणाकार इथं ठेवायचा आहे। 7 7 49 9 4 4, 7 6 42 4 46, 4 4 4, 7 2 14 आणि 4 18। हे बघा, जादू झाली,
तीच संख्या मिळाली, बाकी शून्य आली। म्हणजे आपण घेतलेला सात हा अंक बरोबर आहे। तर हा सात अंक इथं ठेवला, इथं ठेवला, दोन ठिकाणी झाला, अजून एक ठिकाण राहिलं, कुठ? इकडं वरती, बरोबर। इकडं लिहायची यांची बेरीज, सात आणि सात चौदा, पाचशे एक, सहा आणि एक सात, दोनशे दोन, हे झाले 274। आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, इथं जे काही वर्गमूळ मिळत, ही संख्या जी मिळते हे आहे वर्गमूळ। कोणाच? या संख्येच। 18,769 च वर्गमूळ 137 आहे। 137 चा वर्ग आहे 18,769। तर ही जी संख्या असते तिची बरोबर दुप्पट तुम्हाला इथं बघायला मिळते। लक्षात येत आहे? आता आपण कोणतीही एक संख्या घेऊया, रँडमली कोणतीही एक संख्या, 4, 5, 6, 7, 8, 9 या संख्येचं मला वर्गमूळ काढायचं आहे, स्क्वेअर रूट काढायचं आहे। डिव्हिजन मेथडनी, भागाकार पद्धतीला काय म्हणायचं इंग्रजीत? डिव्हिजन मेथड। आता काय करता येईल? ही संख्या आपली 4, 5, 6, 7, 8, 9 456,789 अशी संख्या आहे। आणि आपण त्याचं वर्गमूळ काढणार आहोत। ही तिरकी रेष अशी का काढली जाते हे तुमच्या लक्षात येत आहे का? बघा, तर हे गणित सोडवल्यानंतर लक्षात येईल की ही रेष सरळ घेण्याऐवजी तिरकी का घेतली जाते। आता आपण दोन दोनच्या जोड्या करायच्या आहेत उजवीकडून, पॉइंट इकडे आहे ना, पॉइंट पासून दोन दोनच्या जोड्या करायच्या। हे दोन झाले, हे दोन झाले, हे दोन झाले। ओके, आता काय करायचं? आता पहिली पायरी काय? ह्या पहिल्या संख्या गटाला किंवा अंक गटापासून बनणाऱ्या संख्येला म्हणूया। या 45 पर्यंत, 45 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 36। त्याच्यापेक्षा पुढे गेलं तर 49 होत आहे। तर 36 ही संख्या आपण इथं लिहायची। आणि 36 हा कोणाचा वर्ग आहे? सहाचा वर्ग आहे। तर सहा तीन ठिकाणी लिहायचं, इथं एक, इथं एक आणि इथं एक। परत काय करायचं सांगा? इकडं करायची आहे वजाबाकी आणि इकडं करायची आहे बेरीज। इकडं वजाबाकी किती येईल? 45 मधून 36 गेले, 9 राहिले। इकडे सहा आणि सहा 12 आले। आता पुढं, आता पुढं काय करायचं असत? हा वरचा पूर्ण गट खाली घ्यायचा। वरून घेतले 67। आता काय करायचं पुढं? ह्या 12 वर असा अंक ठेवायचा पुढं की तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येला त्या अंकानं गुणलं असता तुमचं उत्तर याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल। मग याची हिंट काय सांगितली? तुम्ही इथला अंक ठरवण्यासाठी या दोन अंकांचा आणि इथल्या दोन अंकांचा विचार करा। 12चा पाढा जर म्हणत गेलो, 12×8=96 होत आहे, पण इथं जर 8 ठेवलं आणि 8 न जर गुणलं तर येणारा गुणाकार नक्कीच या संख्येपेक्षा मोठा येईल। कारण इथं हे 12×8=96, इथंच 960 झालं, पण हे 8×8=64 त्यात मिसळलं तर संख्या 1000 पुढं जाईल। मग आपण काय करणार आहोत? इथं एक अंक कमी घ्यायचा, 7 घेऊया। 7 हा अंक ठेवला, 7 न इकडं गुणूयात,
सती सती 49, 7 आले 4, 7 दुणे 14 आणि 4, 7 दुणे 14 आणि 4 18, आणि 7 एके 7, आणि 1 8 बघा बरं. 7 सती 49, 7 आले 4, 7 दुणे 14 आणि 4 18, 8 आले 1, आणि 7 एके 7 आणि 8. आता काय करायचं, यांची करायची वजाबाकी, यांची करायची बेरीज. वजाबाकी 17 नं 9 गेले 8, 8 चे 1, 16 तून 9 गेले किती 7, 8 चे परत 9 तून 9 गेले 0. बघा आपलं उत्तर बरोबर आहे, आपण 7 नं भागलं हेच योग्य केलं, कारण इथं यांचा गुणाकार, इथं जर 8 घेतलं असतं तर मोठी संख्या निश्चितपणे आली असती. ही जी बाकी उरती आहे, ही बाकी 127 पेक्षा लहान आहे, त्याच्यावरून कळते की आपण 7 हा अंक घेतलेला बरोबर आहे. आता यांची बेरीज करा, 7 आणि 7 14, 8 चाले 1, 2 आणि 1 3, 81. आता पुढे काय करायचं, हा हा 7 हा अंक 3 ठिकाणी लिहायचा, इथं 2च ठिकाणी झालं, इथं लिहायचं राहिलं बघ. आता पुढे हा पुढचा अंकांचा गट घेऊयात, 89. आता काय करायचं, आता पुन्हा याच्या पुढं असा अंक ठेवायचा आहे की ज्यानं या 4 अंकी संख्येला गुणल्यावर उत्तर इथपर्यंत जाईल. आता हे 13 आणि हे 78, म्हणा 13चा पाढा 78 पर्यंत, 13 5 65, 13 6 78, 6चा भाग बसतोय. पण शक्यतो त्याच्यापेक्षा अलीकडचा अंक ठेवून बघावा. इथं तुम्ही 6 ठेवून पडताळा घेऊन बघा हवं तर. तुम्ही बघा 6 न गुणया, 6 6 36, 7 चाले 3, 6 4 24 आणि 3 27, 7 चाले 2, 6 3 18 आणि 2 20, 7 चाले 2, 6 1 6 2 8. बघा ही संख्या मोठी आली की नाही, म्हणून आपण काय करायचं, 6 न ठेवता 1 अंक कमी घ्यायचा. 5 ठेवूया, इथं 5, इथं 5, इथं पण 5. आता 5 गुणूया, गुणाकार इकडे ठेवूया, 5 5 25, 7 चाले 2, 5 5 20 आणि 2 22, 7 चाले 2, 5 3 15 आणि 2 17, 7 8 चाले 1, 5 1 5 1 6. याच्यापेक्षा लहान संख्या मिळाली बघा, इकडं वजाबाकी इकडं बेरीज. इथं 9 तून 5 गेले 4, 8 तून 2 गेले 6, 8 तून 7 गेले 1, 7 7 तून 6 गेले 1. येणारी संख्या याच्यापेक्षा लहान आली तर समजायचं आपण इथं घेतलेला अंक बरोबर आहे. इकडं बेरीज, 5 आणि 5 10 असे 0, 8 चे 1, 4 आणि 5, आणि हे 13 तसेच. तर ही मिळाली बाकी. हे उत्तर म्हणजे ह्या संख्येचा, ह्या संख्येचं अंदाजे वर्गमूळ. तुम्हाला जर आणखीन अचूक वर्गमूळ पाहिजे असेल, पॉइंट मध्ये उत्तर जर पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकताय, इथं पॉइंट द्यायचा आणि 2 2 0 वाढवत जायचे. 1 0 3 0 नाही, 2 2 म्हणजे जोडीमध्ये 0 वाढवत जायचे. बघा आता इथं तुम्ही पॉइंट देऊन पुढे 0 वाढवत आहे की नाही, तर इथं वरती आलेल्या वर्गमुळात सुद्धा तुम्ही पॉइंट द्यायला विसरू नका. आपण आणखीन हे उत्तर पॉइंट मध्ये काढण्याचा प्रयत्न करूयात. ही जी बाकी आलेली आहे, ह्या बाकीवरती पुन्हा वरचे 2 0 ठेवूया. आता ही जी संख्या मिळालेली आहे, ह्या संख्येपर्यंत गुणाकार जाईल असा एक अंक इथं आपल्याला ठेवायचा आहे. कसा निश्चित करणार, पुन्हा एकदा
इथले दोन अंक घ्या, इथले दोन अंक घ्या. आता 13 चा पाढा 11 पर्यंत म्हणजे शून्याचाच भाग बसेल बघा. मग काय करताय, हे तीन अंक विचारात घ्या, मग 13 चा पाढा 116 पर्यंत म्हणा. 13 7 91, 13 8 4 10, 8 चा भाग बसला तर 104 पर्यंत जाते. 13 9 117 होते, 116 पुढे जाते, म्हणून आपण 9 नाही घ्यायचं, 8 घेऊयात. हा 8 इथं लिहिला, इथं लिहिला, इथं लिहिला. बघूयात 8 9 गुणायचं, या वरच्या संख्येला 8 8 64 44, 6 8 0 0 आणि 6 6 8 5 40 ला 0 8 4 4, 8 3 24 आणि 4 28 ला 8 सॉरी 8 3 24 आणि हा 4 28, 8 8 4 2, 8 1 8 आणि 2 10. बघ ह्याच्यात जवळपास गेली संख्या, इकडं वजाबाकी इकडं बेरीज, वजाबाकी करायची. इथे येईल 6, इथं 8 परत दिले, 10 7 गेले 3, 8 परत 4 1 गेले 3, आता 16 8 गेले 8, 8 परत 1 1 केले 0, 1 1 केले 0. मिळणारी संख्या ह्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे आपला हा अंक बरोबर आहे. इथं बेरीज कराय, किती होतील 16, आणि वरचे तसेच. तुम्ही अजून वरून पुढची अंकांची जोडी खाली घ्या, 2 0 घेतले बघा खाली. आता आता तुमची ही संख्या याच्या पुढे अजून एक अंक असा ठेवायचा आहे की तयार होणाऱ्या संख्येला त्या अंकानं गुणलं की याच्या जास्तीत जास्त जवळ जाता येईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं आपण निश्चित करूयात. इथं आहे 13, इथं आहे 83, 13 चा पाढा 83 पर्यंत म्हणा, 13 6 78 बरोबर. 6 ठेवून बघूयात, 6 इथं ठेवायचे, इथं ठेवायचे, इथं ठेवायचे, 6 न गुणूयात. 6 6 36, येणारा गुणाकार इकडे लिहायचा, 6 6 36, 7 4 3, 6 6 36 आणि 3 39, 7 4 3, 6 1 6 3 9, 6 5 30 ला 0, 7 4 3, 6 3 18 3 21, 7 4 2, 6 1 6 2 8. बघा इथं वजाबाकी, इथं बेरीज, इकडची वजाबाकी आधी करून घेऊ. 10 6 4, 10 10 0, 16 10 6, 3 1 2, 3 1 2 आणि हे 0. मिळणारी संख्या ह्यापेक्षा लहान आहे, 1,35,000 आहे, हे 22,000 आहे, लहान आहे संख्या. जे आपण केलंय ते बरोबर केलंय. आता इथं करायची बेरीज, 6 6 12 7 1, 6 1 7, 1 81, 5 85 आणि हे 3 आणि हे 1. तुम्ही कितीही पुढं जाऊ शकता. आता तुमच्या ह्या संख्येचं वर्गमूळ आलं 675.86. हे 2 दशांश स्थळापर्यंतच वर्गमूळ आहे, बाकी जोपर्यंत उरत राहते तोपर्यंत आपण हे कितीही पुढं सोडवत जाऊ शकतो. पण जनरली 2 दशांश स्थळापर्यंत वर्गमूळ काढलं जातं, ठीक आहे.